आज मुंबईत हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. त्यांच्या काही मागण्या होत्या, कदाचित त्यांच्या मागण्या मान्य होतीलही. अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला. हा सगळा विचार माझ्या मनात आला आणि मी अशा स्वरूपात तुमच्यासमोर सादर करीत आहे. कुठेतरी ही गोष्ट मनाला भिडली. आज परत एकदा मोर्चा निघाला आहे, घेराव करणार आहेत. पण एका घेरावानेच का माझा प्रश्न सुटणार? वर्षानुवर्षे प्रश्न तसेच राहतात, वर्षानुवर्षे प्रश्न तसेच राहतात. बदलतात त्या तारखा आणि सरकार. माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याला मग कोण विचारत? माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याला मग कोण विचारत? अहो, मातीतून सोनं काढणारे आम्ही आज असे इतके लाचार झाले आहोत. आमच्या जीवनाची माती होते आणि दूर कुठेतरी बसलेल्यांनी आपल्या स्वप्नांची महल घरं उभारलीत. आणि दूर कुठेतरी बसलेल्यांनी आपल्या स्वप्नांची महल आणि घरं उभारलीत. आम्ही उगवतो तेव्हा कुठे तुमची पोटं भरतात? आम्ही उगवतो तेव्हा कुठे तुमची पोटं भरतात? आणि आज आम्हीच दुसऱ्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर का म्हणून जगावे? आणि आज दुसऱ्यांनीच फेकलेल्या तुकड्यांवर का म्हणून जगावे? खरं तर आम्ही जगतोच कुठे? रोज आशेची पहाट होते आणि परत निराशेचा गडद अंधार पसरतो. तुम्ही आपल्या स्वप्नांची डोंगरे उभारलीत, हिऱ्या मोत्यांनी मढवलीत. आधुनिकीकरणाच्या नावाखाली आमच्याच जमिनीवर आम्ही शेतकरी हो, काळ्या मातीसाठी रक्ताचे पाणी करता येते आम्हाला. काळ्या मातीसाठी रक्ताचे पाणी करता येते आम्हाला, पण तुमच्यासारखे कामं नाही करतायत. राजा म्हणून मिरवणारे आम्ही मग तुमच्याच दारात आपल्या पाठीवर गव्हाचे पोते आणून ठेवतो. एवढे लाचार झालो आहेत आम्ही. धरणी माता कोपली तसा वरून राजानेही आमच्या जून तोंड फिरवले. भकास झाल्यात आमच्या जमिनी. आमचा घामही अपुरा पडतो. आम्ही कर्जबाजारी होतो. इतके हताश होतो की आमच्याच जमिनीवर असलेल्या झाडाला आम्ही स्वतःला लटकवतो. तरी सुद्धा संपत नाही आमच्या वेदना. आमच्याच मुलांना पोटभर जीवन मिळत नाही आणि त्या थंड नजरा आमचा पाठलाग करतात आणि विचारतात, बाबा आज तरी जेवायला मिळेल का हो? मुलांच्या मनात धास्ती निर्माण होते. बाबा, खरंच तुम्ही शेतावर कामाला जाताय की झाडाला लटकायला? मी कसा त्यांच्या मनात विश्वास निर्माण करू? बेटा, मी खरंच शेतात कामाला जातोय. माझ्या फाटक्या जीवनाचे किंवा नशिबाचे भोग माझ्या मुलांनी का म्हणून सोसावे? वाटतं आम्हालाही आमच्या मुलांनी स्वप्न बघावे, उंच उडावे, मन मुराद जगावे. वर्षामागून वर्ष येतात सोबत दुष्काळ घेऊन. या दुष्काळाने आमची कंबर मोडली. काळसुद्धा एवढा दुष्ट होऊ शकतो? दरवर्षी असा मोर्चा निघतो खरा, दरवर्षी असा मोर्चा निघतो खरा, पण दरवर्षी एकच प्रश्न माझ्यासमोर असतो. आम्हालासुद्धा कधीतरी जगता येईल का? आम्हालासुद्धा कधीतरी जगता येईल का?